बाराही महिने आमचं सायबर पोलीस स्टेशन हे सोशल मीडियावर लक्ष ठेवतं आणि समाजामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होईल किंवा कोणी चिथावणी देण्याबद्दलचं किंवा एकमेकांना त्रास देण्याबद्दलचं किंवा समाजात अशांतता पसरवण्याबद्दलचा कुठलाही मेसेज आम्हाला जेव्हा आढळतो आम्ही ते डिलीट करण्याची कारवाई करतो. काही प्रसंगी संबंधितांना बोलून समज देतो, काही प्रसंगी संबंधितांवर कारवाई करतो. आम्ही परत आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना असे आवाहन करतो आहे की जर असे कुठले मेसेज आपल्याला येत आहेत ज्यामध्ये समाजातली शांतता भंग होऊ शकते तर ते कृपया फॉरवर्ड करू नका, ते मेसेज डिलीट करा आणि सायबर पोलीस स्टेशनला त्याबद्दलची माहिती द्या, जेणेकरून अशा लोकांना जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याविरुद्ध आम्हाला नियमानुसार कारवाई करता येईल. बघा, इंडियन पिनल कोडमध्ये आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट या दोन्ही कायद्यामध्ये अशा प्रकारच्या मेसेजेस पाठवण्याबद्दल, फॉरवर्ड करण्याबद्दल, क्रिएट करण्याबद्दल तरतुदी आहेत आणि यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंडाचे सुद्धा प्रावधान केलेले आहे. बघा, आम्ही 12 महिने आमचं सायबर पोलीस स्टेशन हे सोशल मीडियावर लक्ष ठेवतं आणि समाजामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होईल किंवा कोणी चिथावणी देण्याबद्दलचं किंवा एकमेकांना त्रास देण्याबद्दलचं किंवा समाजात अशांतता पसरवण्याबद्दलचा कुठलाही मेसेज आम्हाला जेव्हा आढळतो आम्ही ते डिलीट करण्याची कारवाई करतो. काही प्रसंगी संबंधितांना बोलून समज देतो, काही प्रसंगी संबंधितांवर कारवाई करतो. आम्ही परत आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना असे आवाहन करतो आहे की जर असे कुठले मेसेज आपल्याला येत आहेत ज्यामध्ये समाजातली शांतता भंग होऊ शकते तर ते कृपया फॉरवर्ड करू नका, ते मेसेज डिलीट करा आणि सायबर पोलीस स्टेशनला त्याबद्दलची माहिती द्या, जेणेकरून अशा लोकांना जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याविरुद्ध आम्हाला नियमानुसार कारवाई करता येईल. बघा, इंडियन पिनल कोडमध्ये आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट या दोन्ही कायद्यामध्ये अशा प्रकारच्या मेसेजेस पाठवण्याबद्दल, फॉरवर्ड करण्याबद्दल, क्रिएट करण्याबद्दल तरतुदी आहेत आणि यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंडाचे सुद्धा प्रावधान केलेले आहेत.